पक्षश्रेष्ठीच्या आदेशानंतर धुळे दौरा अर्धवट सोडून नाना पटोले दिल्लीला जाणार. भीक मागणारी समाजव्यवस्था निर्माण करणारे नरेंद्र मोदीवर गुन्हा दाखल करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी. शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करण्याकरिता गर्जना संघटना आक्रमक, जावा क्रमांकाचं तोरण बांधून गर्जना संघटनेचे आंदोलन. कोरोना मुक्तीसाठी व्यापाऱ्यांचे कृती दल जनजागृती मोहीम. चाळीसगाव येथे स्टेट बँकेचे एटीएम चोरांनी लांबवले, मध्यरात्रीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. शहाद्यात रिमझिम पावसात महिलांनी केली वट सावित्री पौर्णिमा साजरी. जिल्हा परिषद गरीब शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आहे का? जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भांबरे यांचा सभेतून कारथापाय. शहादा येथील डेमो हाऊसचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन. आणि जिल्हा परिषद व प्रांताधिकारी कार्यालयापर्यंतचे बंद पथदिवे सुरू करा, महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघटनेचे संघटक छोटूलाल मोरे यांची मागणी. कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, मात्र देशाचे खरे गुन्हेगार तर नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी भीक मागणारी समाजव्यवस्था निर्माण केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिरपूर दोंडायचा येथे काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत केला. सोबळाचा नारा दिल्यानंतर धुळ्यासह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून विस्कटलेली घडी बसवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. आज त्यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर व दोंडाईच्या शहरात काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेत विविध प्रश्नांवर मोदी सरकारवर निशाणा साधला होता. निर्दोष निराधार माणसांना दोषी मारणारी व्यवस्था भाजपनेच निर्माण केल्याचा गंभीर आरोप देखील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. वाढत्या पेट्रोल डिझेल इंधनाचा दरवाढी संदर्भात देखील नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारत देशाच्या सीमेवर असलेल्या नेपाळ, श्रीलंका, भूतान अशा देशांना 30 ते 22 रुपये डिझेल दिला जात आहे, मात्र भारतात विविध प्रकारे जीएसटी लावून सर्वसामान्यांचे कंबरडेच मोदी सरकार मोडत आहे. पाकिस्तान सारख्या देशाला फ्री मध्ये लस उपलब्ध करून देणारे नरेंद्र मोदी भारत देशात विविध आर्थिक दर ठरवून लसीकरण उपलब्ध करून देत आहे. मोठ्या अभिमानाने घोषणा देऊन सांगतात की तुमच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील. अशा प्रकारे मोदी सरकार सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे, असे देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र पक्षश्रेष्ठीच्या आदेशानंतर नाना पटोले हा दौरा अर्धवट सोडून आज सायंकाळी दिल्लीला जाणार आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत गेल्यानंतर राजकारण ढवळून निघाला असताना काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलवली आहे. या बैठकीला नाना पटोले जाणार आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील हालचालीनंतर नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांना दिल्लीत बोलवला. राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन जाहीर झालं आहे, मात्र विधानसभा अध्यक्षांची निवड झालेली नाही, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित करण्यासाठी दिल्ली जात असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं आहे. मात्र शरद पवार हे दिल्लीला गेल्यापासून राजकीय हालचाली वाढल्या आहेत. तर काँग्रेस हा सर्वसमावेश पक्ष आहे, सर्वांना न्याय देण्याची सामावून घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे, त्यामुळे काँग्रेस असेल तर आदिवासी, ओबीसी आणि इतर समाज घटक जगतील. केंद्रातील भाजप सरकारची वाटचाल लोकशाही चौकट मोडत असून हुकुमशाहीकडे चालली आहे. ही हुकुमशाही आता राज्यातील भाजपा आमदारांना देखील मान्य नाही, त्यामुळे भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा खडबजनक दावा देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावेळी पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष श्याम पांडे, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे, प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस व धुळे जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख, सरचिटणीस प्राध्यापक प्रकाश सोनवणे, धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, मनोहर पाटील, उत्तमराव माळी, रणजित पवार आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. कोरोनाचे नियम तोडले. अरे नियम तो नरेंद्र मोदी तोडतोय.
कारण या पद्धतीची व्यवस्था या समाजाला भीक मागणारी समाज निर्माण करून ठेवली त्या मोदीवर कारवाई झाली पाहिजे या पद्धतीची व्यवस्था ही व्यवस्था निर्माण करणाऱ्या माणसाला गुन्हेगार ठरवलं पाहिजे पण जो निर्दोष आहे निरपराध आहे त्या व्यवस्थेला दोषी मानणारी व्यवस्था या भाजपने ज्या देशामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे अधिवेशन आहे स्पीकरची जी निवड होणार आहे उमेदवाराची चर्चा होणार आहे आणि दुसरे भाजपचे अनेक आमदारही आमच्या संपर्कात आहेत त्या विषयाच्या चर्चा त्यानिमित्ताने दिल्लीत करायच्या आहेत आणि म्हणून मी दिल्लीला चाललो बरं शरद पवार सुद्धा दिल्लीमध्ये आहेत त्यांची आपण भेट घेणार आहात का आणि काय नेमकं त्यामागे कारण असणार पवार साहेबांशी भेट घेण्याचं कुठलंही हे नाही आहे पक्षप्रमुखांसोबत राहुल गांधीजींसोबत आमची मीटिंग आहे आणि त्याच्यामध्ये पण पवार साहेबांशी भेटण्याचं कुठलंही असं ठरलेलं नाही ओके सध्या नवी मुंबईला दिवा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची मागणी होती आहे काय एकंदरीत आपण त्याबद्दल सांगाल त्याच्यासाठी आज आंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं नावं पुढे येतात आहे बाळासाहेब ठाकरेंचं येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं येत आहे दिवा पाटील साहेबांचं येत आहे ही अनेक संघटना अजून आपल्या आपल्या जे काही जे संत झाले त्यांनी ज्यांनी समाजासाठी काम केलं त्यांची नावं घेऊन पुढे येतात आहे खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि ही सगळी नावं मोठी आहे या निमित्तानं ह्या सगळ्या रस्साखेजमध्ये या लोकांची नावं जी एकमेकाच्या बद्दलच्या चुकीचा मेसेज जातो आहे ते चुकीचं आहे आणि काँग्रेस पक्षाची भूमिका की याच्यामध्ये सगळ्यांनी बसून जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घेतला पाहिजे आणि हे सगळे लोक जे बाळासाहेब ठाकरे असतील दिबा पाटील साहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असेल ते अजून काही लोकांच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मोठ्या लोकांच्या मध्ये एकदा चर्चा होऊन त्यातला मधला मार्ग काढून यांच्या महात्म्याला कमी होता का म्हणे याची काळजी घेण्याची गरज आहे बरं पुण्यामध्ये आंबिलोडा परिसरामध्ये आज घरांवरती अतिक्रमणाची कारवाई करण्यात येते आहे आणि त्या ठिकाणच्या ठेकेदारांचं असं म्हणणं आहे की आम्ही महापालिकेच्या आणि नगरसेवकांच्या सूचनेनुसार आम्ही ही कारवाई करतो परंतु या सगळ्या प्रकरणाशी राजकीय लोकांशी नातेबंद लागेबंद असल्याचा देखील आरोप नागरिकांकडून केला जातो नंतर काय सांगायला पुणे महानगरपालिका ही BJP ताब्यात आणि महानगरपालिकेला स्वतंत्र काही अधिकार आहे त्याचा वापर करून या पद्धतीच्या कारवाया करणं आता भाजपच्या ज्या महानगरपालिका त्याच्यामध्ये नवीन नाही मी काल जळगावमध्ये होतो जळगावमध्ये जवळपास 20,000 झोपड्या ज्या 50 वर्षापासून होत्या त्यालाही भाजपच्या महानगरपालिकेने तोडल्या त्यांना सगळ्यांना या पावसामध्ये उद्ध्वस्त करून ठेवलेले आहे लोक उघड्यावर आहे भाजपला जनतेला उघड्यावर ठेवायला त्यांना वाऱ्यावर सोडण्याची जी सत्तेचा दुरुपयोग करण्याची जी पद्धत आहे त्याचं दर्शन पुण्यामध्येही आपल्याला येते आहे पण निश्चितपणे समजा तुमच्या माध्यमातून हे आम्हाला कळलेलं मी माहिती आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घेतो आणि राज्य सरकारला या सगळ्या कारवाईच्याबद्दल हस्तक्षेप करायला आम्ही काँग्रेसच्या वतीने विनंती बरं महाविकास आघाडीचं सरकार आहे काँग्रेसमध्ये काँग्रेससह सत्तेत आहे कुठेतरी शिवसेना काँग्रेसला डिवस्ते असल्याचा आरोप सातत्यानं केला जातो खरंच या आरोपांमध्ये तथ्य आहे का आपलं काय मत आहे बरं तिन्ही पक्षाची ही महाआघाडी आहे आणि त्या महाआघाडीमध्ये तिन्ही पक्षाचा समन्वय आहे कुठलाही कोणी कोणाला डिवचायचा काही प्रश्न नाही आहे आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं माध्यमाच्या माध्यमातून जो काही अपप्रचार केला जातो आहे हा सगळा चुकीचं आहे हे सरकार 5 वर्ष चालेल आणि ते उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री तुमच्यावरती नाराज असल्याची सुद्धा टीका चर्चा सध्या सुरू आहे मुख्यमंत्र्यांची मनधरणी आपण कशी करणार माझ्यावर नाराज होण्याचं कारण काय मी काही त्यांच्या मंत्रिमंडळात नाही मी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे मला माझ्या पक्षाची स्ट्रॅटेजी तयार करायचा अधिकार माझा आहे त्यांच्या पक्षाची स्ट्रॅटेजी निर्माण करण्याचा अधिकार त्यांचा आहे त्यामुळे त्यांनी माझ्यावर नाराज व्हावं काही असं कारण नाही आणि आत्ताच 4 दिवसाच्या पहिले आम्ही सोबत होतो त्यामुळे नाराजी नाही फक्त माध्यमाच्या माध्यमातून या पद्धतीचा नाराजीचं चित्र पुढं करून कारण की पहाटेला सरकार बनवणारी लोकं अजूनही असंतुष्ट आहेत रात्री 12 वाजताही त्यांना 12 वाजताच्या नंतर जी काही व्यवस्था सुरू होतं आपल्या याच्यामध्ये सांगतात की 12 वाजताच्या नंतर काही व्यवस्था सुरू होतं तसं यांना झोपच लागत नाही आणि ते लोक या पद्धतीच्या अफवा उडून
या महाविकास आघाडी सरकारमध्ये अडचण निर्माण करून एकमेकांमध्ये दुराग्रह निर्माण करून हे सरकार पाडण्याचा प्रयत्न, कारण की तारीख पे तारीख ते सगळे पुतीवाले लोक आहेत, त्याच्यामुळे या महिन्यात पडेल, पुढच्या महिन्यात पडेल सरकार, अशा पद्धतीच्या अनेक दिवसापासून म्हणजे सरकार झाल्या त्याच्या एक महिन्यापासूनच सुरू झालेलं होतं, आता दीड वर्षाचं हे सरकारचं। धुळे जिल्ह्यातील एकूण 350 शाळा महाविद्यालयांमध्ये बोगस भरती झाली असून मोठ्या प्रमाणात जावं क्रमांकामध्ये घोड दिसून येत आहे। याबाबत काही दिवसांपूर्वी माध्यमिक शिक्षण मंडळातील भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करण्याकरिता पुराव्यासहित गर्जना संघटनेचे अध्यक्ष आनंद लोंढे यांनी पत्रकार परिषद घेतली होती, मात्र तरी देखील या प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे। यामुळे जावं क्रमांकासाठी पैसे देऊन फेरफार होत असल्याचं तोरण शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दालनाला बांधून संतप्त झालेल्या गर्जना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं आहे। धुळे जिल्ह्यातील शिवाजी विद्याप्रसारक महाविद्यालय, JRCT, न्यू सिटी, चितळे हायस्कूल तसेच टिटाणे, चिमटाणे अशा आदी गावातील शाळा महाविद्यालयांमध्ये रिक्त पदांवर बेकायदेशीर बोगस शिक्षक भरती करण्यात आली आहे। गुणवत्तापूर्व व खऱ्या शिक्षकांना डावलून धुळे जिल्ह्यातील एकूण 350 शाळा व महाविद्यालयांमध्ये बोगस शिक्षक व कर्मचारी भरती करण्यात आले आहे। तसेच माजी प्रभारी शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, नितीन बच्चाव, आयरे श्रीमती कुंवर तसेच मनीष पवार व वैशाली धनगर यांनी पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात जावं क्रमांकामध्ये घोड केला आहे, असा गंभीर आरोप देखील गर्जना संघटनेचे अध्यक्ष आनंद लोंढे यांनी केला आहे। त्यामुळे शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधून घेण्याकरिता आज गर्जना संघटनेच्या वतीनं शिक्षणाधिकारी कार्यालयाला जावं क्रमांकाचं तोरण बांधून निषेध व्यक्त केला आहे। लवकरच याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील गर्जना संघटनेच्या वतीनं देण्यात आला। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिक्षणाधिकाऱ्यालयातल्या बेसोड कर्मचाऱ्यांवर कार्यवाही। कार्यालयाला जो काही पैशांचा आजार झालेला आहे, मूळव्याज झालेला पैशांचा, त्या संदर्भात आम्ही भ्रष्टाचाराचं तोरण, जावक नंबर आणि खोट्या पैशाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी ते पैसे लावलेले आहेत या तोरणाचे। किमान या तोरणाला बघून या कर्मचाऱ्यांना लाज वाटेल की आपल्या सोबत काय घडते आणि सामान्य माणसाला आपली जी काही खरे चेहरे आहेत ते दिसायला लागलेले आहेत आणि त्यांचा जमीन जागा होऊन ते योग्य ते कामं करतील आणि सामान्य माणसाला न्याय देतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। अधिकारी माध्यमिक कार्यालयामध्ये बऱ्याच वर्षापासून भोंगळ कारभार चालू आहे, याच्यामध्ये जावं क्रमांकाचा मोठ्या पद्धतीने घोळ आहे। येथील कर्मचारी राठोड आणि जे काही आपल्या माजी प्रभारी शिक्षणाधिकारी होते, प्रवीण पाटील असतील, नितीन बच्चाव असतील, आयरे असेल, त्याच्यानंतर कुवर मॅडम असतील, मनीष पवार असेल, त्याच्यानंतर आत्ताच चालू झालेल्या वैशाली झनकर असतील, यांच्या करामध्ये बहुतेक प्रकरणं हे खोट्या पद्धतीचं झालेले आहेत आणि जावं क्रमांकांचा मोठा घोळ आहे। आम्ही गर्जना संघटनेमार्फत 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा पूर्णतः जाहीर निषेध करून यांचे पाठपुरावेसुद्धा आम्ही पुरावेसुद्धा पत्रकारांसमोर मांडले, तरीसुद्धा अजून कुठल्याही पद्धतीची कार्यवाही होत नाही आहे। तरी राठोड या कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करून जावं क्रमांकांची झालेला भोंगळ कारभाराची त्वरित चौकशी व्हावी, अन्यथा 15 दिवसाच्या आत आम्ही संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करू आणि कायमस्वरूपी या ठिकाणी योग्य तो शिक्षणाधिकारी देऊन या प्रकरणांचा छडा लावण्यात यावा, अशा आम्ही गर्जना संघटनेच्या मार्फत मागणी करत आहोत। कोरोना मुक्तीसाठी व्यापाऱ्यांनी देखील कंबर कसले असून तसेच परोडा रोड व्यापारी संघटनेने जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे। व्यापारी महासंघाने तर कृती दलाची स्थापना करत शहराच्या विविध भागातील बाजारपेठांमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांच्या मदतीने कोरोना समूह उच्चारणासाठी आजपासून मोहीम हाती घेतली आहे। व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे धुळे शहरासह जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होत आहे, व्यापाऱ्यांचाही त्यात सहभाग असावा यासाठी कृती दल स्थापन करण्यात आले आहे। कृती दलातील सदस्य कोरोना समूळ उच्चारणासाठी जनजागृतीचे कार्य करतील। आग्रा रोड, कुमारनगर, जयहिंद कॉलनी, दत्त मंदिर, खोलगली, ऊस गली, मिल परिसर, शिवाजी मार्केट, शंकर मार्केट, गरुड व्यापारी संकुल आदी बाजारपेठ भागांमध्ये कृती दलातील सदस्य जाऊन कोरोना नियमांचे पालन होत आहे किंवा नाही या संदर्भात लक्ष ठेवणार आहे, तर नियमही कोरोना संदर्भात यावेळी व्यापाऱ्यांना समजून सांगण्यात येत आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याने फार मोठ्या प्रमाणावर यश आलेलं आहे। संख्या जवळपास 0 पोहोचलेली आहे। अशा या मोहिमेमध्ये व्यापारी म्हणून आपला सहभाग नोंदवावा आणि कोरोनाच्या या संसर्ग टाळण्यासाठी कोरोनाबाबत जनजागृती व्हावी व्यापाऱ्यांमध्ये, यासाठी धुळे व्यापारी महासंघाने आज सगळ्या विविध बाजारपेठांच्या भागांमध्ये विविध व्यापारी संघटनांच्या सहकार्याने दुकानांमध्ये जाऊन ज्या दुकानांमध्ये कोरोनाच्या या नियमांचं पालन होणार नाही अशा ठिकाणी त्यांना विनंती करून
कोरोनाच्या या नियमाच्या पालनाचा आग्रह करण्याचं आज नियोजन केलेलं आहे। यासाठी वेगवेगळे कृती दल आम्ही स्थापन केलेले आहे, त्याची सुरुवात आज आम्ही करत आहोत। यामुळे व्यापाऱ्यांमध्ये कोरोनाच्या जनजागृतीची एक जागृती तयार होईल असा मानस धुळे व्यापारी महासंघाचा आहे। चाळीसगाव येथील भर वस्तीत असलेले खर्जे रोडवरील स्वयंवर मंगल कार्यालयाजवळील स्टेट बँकेचे चक्क ATM मशीन चोरांनी लांबवल्याची घटना दिनांक 23 रोजी मध्यरात्री 1 ते 1.5 वाजेच्या सुमारास घडली आहे। भर वस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी चोरलेल्या या ATM मध्ये तब्बल 17 लाख रुपयांची रोकड आणि 1 लाख रुपये किमतीची मशीन असा एकूण 18 लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे। या परिसरात रोज रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत अनेक तरुण वर्ग येथील गप्पा मारत असतात आणि हा रस्ता देखील मोठ्या प्रमाणात वर्दळीचा व रहदारीचा असल्यानं हा प्रकार नेमका झाला कसा याबाबत पोलीसही चकित झाले आहेत। आतापर्यंत ATM फोडून चोरीच्या घटना घडल्या आहेत, परंतु चक्क ATM मशीन चोरट्याने चोरून नेल्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे। जणू चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हान दिले की काय असा सूर देखील परिसरात उमटत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच रात्री 2 वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय कुमार ठाकूरवार यांनी त्यांच्या पथकासह संपूर्ण परिसर पिंजून काढला। तसेच त्या परिसरातले काही CCTV फुटेज तपासणीसाठी घेतले असता या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी 2 4-चाकी गाड्यांचा वापर केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। प्रतिनिधी रणधीर जाधव, माझा महाराष्ट्र न्यूज, चाळीसगाव। आज मध्यरात्री आम्ही रात्र गस्तावर असताना आमचे रात्र गस्तीचे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल विनोद खैरनारे खर्जे रोडवर टाकरीपुरच्या येथील SBI ATM भेट देण्यासाठी गेले असतात। त्यांना त्या ठिकाणी ATM मशीन चोरीस गेल्याचे दिसून आले। त्यांनी आम्हाला फोनवरून माहिती दिली, त्या ठिकाणी तात्काळ 2 मिनिटात पोहोचून पाहणी केली। ATM मशीन त्या ठिकाणी चोरीस गेलेलं होतं। त्याबाबत आम्ही तात्काळ जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष जळगावला कळविले, वरिष्ठांना ही माहिती तात्काळ कळवली आणि ATM चे जे जबाबदार अधिकारी आहे दीपक तिवारी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी ATM मध्ये सायंकाळी जवळपास 20 लाख रुपयाची रक्कम भरणा केली होती। त्यापैकी त्यांनी चेक केले असता 17 लाख रुपये शिल्लक होते। मशीनमध्ये 3 लाख ग्राहकांनी विड्रॉल केलेले होते। त्यानंतर आज सकाळी कंपनीचे मॅनेजर तिवारी हे आणि त्यांनी पाहणी केली आणि या ठिकाणी कायदेशीर फिर्याद दिलेली आहे। घटनास्थळी श्वान पथक, अंगुली मुद्रा तज्ज्ञ आणि न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सगळ्या ATM च्या परिसराची पाहणी केली आणि त्या ठिकाणी आम्ही पोलिसांनीसुद्धा रात्रीपासून सर्व शोधमोहीम राबवलेली आहे। याबाबत चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास चालू आहे। वट सावित्री पौर्णिमेचा सण हा विशेषतः गुजरात आणि पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यांमध्ये ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। स्कंद आणि भविष्य पुराणानुसार वट सावित्री व्रत ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी केलं जातं। आज नंदुरबार जिल्ह्यातील महिलांनी वट सावित्री व्रत ठेवून प्रार्थना केली आहे। पाऊस असूनही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्रद्धेनुसार ज्या स्त्रीचे हे व्रत पाळले आहे तिचा पती अमर होतो। यमराजेच्या तोंडातून सावित्रीने पती सत्यवानाला ज्या प्रकारे वाचवले होते त्याचप्रमाणे उपवास ठेवणाऱ्या महिलेच्या पतीवर येणारी प्रत्येक संकट दूर होते। सावित्रीने तिचा मृत्यूपती सत्यवान यमराजाकडून याच वटवृक्षाखाली परत आणले होते, म्हणूनच ही पूजा केली जाते। अशा प्रकारे आख्यायिका प्रसिद्ध आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील सप्तशृंगी मंदिराच्या परिसरात असलेल्या वड्याच्या झाडाची पूजा अर्चा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी महिलांची एकच गर्दी केली होती। आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती, तरी देखील या पावसाला न जुमानता भर पावसात अतिशय उत्साहाने हा सण साजरा होतो। महिलांनी पारंपरिक वेशभूषा म्हणजे नऊवारी साडी, हिरवा चुडा, हळदी कुंक, सौभाग्य अलंकार परिधान करून वडाची पूजा केली आहे। आधुनिक काळातील महिलांनी सुद्धा सती सावित्रीच्या कथेप्रमाणे वडाच्या झाडाची पूजा केली असून हजारो वर्षापासून सुरू असलेली आपली संस्कृती जोपासली आहे। आज वट सावित्री पूजन आहे। पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात। सावित्रीने आपल्या पतीची सेवा वळाच्या झाडाखाली केली होती, तिथेच यमदेवतांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले, त्यामुळे वळाच्या झाडाचे पूजन केलं जातं।
ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाला मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वट सावित्रीचे व्रत हे 3 दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण 3 दिवस व्रत करणे शक्य नाही त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत व्रत आचरावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक आढावा आमचे प्रतिनिधी विजय पाटील व विजय निकम यांनी घेतला. प्रतिनिधी विजय पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा. नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज वट सावित्री पौर्णिमा. आज आपण शहादा शहरात, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात आहोत. शहादा शहरातील सप्तशृंगी मंदिर परिसरामध्ये एक वटवृक्ष आहे. त्या ठिकाणी या परिसरातल्या महिला वटवृक्षाची पूजा करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहे. आपल्या पतीला, आपल्या धनाला दीर्घायुष्य मिळावं, त्याचं आयुष्य वाढावं यासाठी या महिला या ठिकाणी दरवर्षी वट सावित्री पौर्णिमेला पूजा करतात. आपण बघू शकतो की पाऊस सुरू आहे, रिमझिम पावसाच्या धारा सुरू आहे सातत्याने, तरी देखील या महिलांमध्ये असलेला उत्साह आणि आपल्या पतीसाठी मनोकामना ज्या करणार आहेत त्यासाठी त्यांचा उत्साह कुठेही कमी होताना आपल्याला दिसत नाही. आपण बघू शकतो पावसाची सततधार सुरू आहे. त्यांची पूजाविधी वगैरे जो काही आहे, ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आहे त्या पद्धतीने सुरू आहे. पारंपरिक वेशामध्ये आज या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि त्या पूजाविधी करत आहेत. त्यासाठी मी विजय पाटील, नंदुरबार. पौर्णिमा हा सण आज ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्लपक्ष त्रयोदशीला पौर्णिमेच्या दिवशी येत असतो. वटपौर्णिमा हा सण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण करत असतो. वटपौर्णिमा ही आपल्या पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्व आपल्या पूर्ण बहिणी सर्व माता बहिणी पूजा करत असतात. पौर्णिमा हे व्रत पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी या उपवासाची उद्यापन करतो. वट सावित्रीची पूजा ज्येष्ठ ह्या महिन्यात येते, पौर्णिमेला असते ती. तर एकदा सत्यवान आणि सावित्री हे दोघं झाडत लाकडं तोडण्यासाठी एका जंगलामध्ये जातात. तर तिथं लाकडं तोडता तो थकून जातो सत्यवान. सत्यवान थकल्यानंतर तो खाली सावित्रीजवळ झोपून जातो. झोपल्यानंतर त्याला यमराज प्रत्यक्ष घ्यायला येतो. यमराज प्रत्यक्ष घ्यायला आल्यानंतर तिथं सावित्री म्हणते, तुम्ही माझ्या पतीचे प्राण नका घेऊन जाऊ. ते म्हणतात, हे तर विधीचं विधान आहे, जो जन्माला येतो तो मरतोय. मग शेवटी ती यमदेवाची स्तुती करते. ती स्तुती केल्यानंतर यमदेव तिला सांगतो, तुम्ही वर मागा. तर ती वर मागते. तर तिच्यामध्ये ती तिच्या नवऱ्याचं दीर्घायुष्य, तिचं आरोग्य आणि धनसंपदा सर्व तिच्यासाठी मागत असते. असं मागितल्यानंतर सत्यवान यमराज तिच्यावर खुश होतो आणि तिला सांगतो, तुझ्या पतिव्रतामुळे हा सत्यवान तुला परत मिळत आहे. अशी ती कथा असते आणि यासाठी 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून यासाठी ती पूजा करत असते. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी खात्यात सावळा गोंधळ सुरू असून जिल्हा परिषद गोरगरीब शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आहे का असा संतप्त सवाल करीत जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भांबरे यांनी काल झालेल्या सर्वसाधारण सभेतून काढता पाय घेत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सभेत वरुड येथील कॅन्सरग्रस्त शेतकरी प्रवीण साळुंके या शेतकऱ्याकडे गुजरात येथील कापसाचे बियाणे सापडल्याने त्यांच्यावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कारवाई केली होती. ही कारवाई कितपत योग्य आहे असा संतप्त सवाल ज्ञानेश्वर भांबरे यांनी यावेळी उपस्थित केला. जिल्हा परिषद शेतकऱ्यांना चांगले बियाणे मिळावे यासाठी आहे की दोषी दुकानदारांना वाचवून शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आहे असा प्रश्न भांबरे यांनी यावेळी सभागृहात उपस्थित केला आहे. यावर कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी ठेवणीतले उत्तर दिल्यानं भांबरे यांनी सर्वसाधारण सभेतून काढता पाय घेत निषेध व्यक्त केला. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिक्षकांसाठी लढाई जिल्हा परिषद लोकांसाठी आहे ना. सुशिक्षित बेरोजगार आमचं काम तुम्ही क्लब करून देतात. आरएनसी टीएमसी 75 लाखाचा प्लॅन टाकायला लावता. तो सुशिक्षित बेरोजगार असतो आणि त्याला 75 लाखाचा प्लॅन आहे. कुठला न्याय? शेतकऱ्यावर पहिले केस, नंतर दुकानदारावर. ही कशी जिल्हा परिषद? माझी मागणी आहे त्या कृषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती जी ग्रामपंचायतींना कामं मिळायला पाहिजे म्हणून ती कामांची अट रद्द व्हायला. आबासाहेब दुसरा प्रश्न.
नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालय शहादा येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या डेमो हाऊसचे उद्घाटन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्णन गमे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे आदी यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत डेमो हाऊस बांधण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात हे पहिले डेमो हाऊस उभारले आहे. हे घरकुल उभारण्यासाठी बांधकामासाठी 2 लाख आणि मजुरीसाठी 77,000 इतका खर्च झाला आहे अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे. यावेळी श्री गमे यांनी शहादा येथील ग्रामीण रुग्णालय बांधकामाची पाहणी देखील केली आहे. इमारतीचे बांधकाम लवकर पूर्ण करण्यात यावे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने विद्युत जोडणी आणि स्वच्छतागृहाची कामे तातडीने पूर्ण करावे, कामाचा दर्जा चांगला राहील याकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना देखील संबंधितांना यावेळी देण्यात आल्या. यानंतर त्यांच्या हस्ते शहादा तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. विकास कामांचा आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी भेट दिली आहे आणि आजच्या भेटीमध्ये जे काही पुढची कोरोनाची वेव अपेक्षित आहे त्यासाठीचं काय पूर्व नियोजन आहे, मोकर मायकोसिसचे कशा प्रकारे उपचार होत आहे आणि बालकांचं जे प्रमाण पुढे कोरोनाबाधित होण्याचं वाढलं तर त्यासाठीच्या उपाययोजना हे सर्व बघितलं आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधीचे नियोजन केलं आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे आणि दुर्दैवाने जरी पेशंटची संख्या वाढली तरी आपण सर्वावती उपचार करू अशा प्रकारचे नियोजन आहे आणि इतरही विकास कामांचा आज आढावा घेतला. अतिशय चांगली प्रगती आहे. ग्रामीण आवास योजनेमध्ये चांगली प्रगती केलेली आहे. कुपोषण आणि इतर गोष्टींचाही आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये पण सुधारणा करण्यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि मला असं होतं की पुढच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला या सर्व कामामध्ये निश्चित अशी प्रगती दिसून येईल. धुळे शहरातील प्रांताधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पोलची दुरावस्था झाली आहे. या भागात काही ठिकाणी पथदिवे बंद असल्यानं तेही सुरू करण्यात यावे अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र संघटक छोटूलाल मोरे यांनी केली आहे. धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद आवारात पथदिवे बंद असल्या कारणानं विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील पथदिवे तात्काळ सुरू करण्यात यावे, बंद पडलेले पोल दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी देखील महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघटनेचे संघटक छोटूलाल मोरे यांनी केली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. नमस्कार, मी संघटक महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघ. तर इथे जिल्हा परिषद प्रांत ऑफिस इथे पथदिवे नाही आहे. सरकारी आता जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय, प्रांत यांचं कार्यालय रात्रीच्या टायमाला इथे सर्वसामान्यांना काय त्रास होत असेल हे त्यांनाच माहिती आहे. तर मी विनंती करतो सामाजिक कार्यकर्ता या नात्याने की जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आणि प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर या पथदिवे नाही आहेत. तर मी आयुक्तांना विनंती करतो की इथे लवकरात लवकर पथदिवे सर्वसामान्यांना रात्रीच्या टायमाला त्रास नको व्हाव तर LED वगैरे इथे लावण्यात यावा ही आम्ही महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघातर्फे विनंती करतो. हे सांगितलं ना. पक्षश्रेष्ठीच्या आदेशानंतर धुळे दौरा अर्धवट सोडून नाना पटोले दिल्लीला जाणार. भीक मागणारी समाज व्यवस्था निर्माण करणारे नरेंद्र मोदीवर गुन्हा दाखल करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी. शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करण्याकरिता गर्जना संघटना आक्रमक, जावा क्रमांकाचं तोरण बांधून गर्जना संघटनेचे आंदोलन. कोरोना मुक्तीसाठी व्यापाऱ्यांचे कृती दल जनजागृती मोहीम. चाळीसगाव येथे स्टेट बँकेचे ATM चोरांनी लांबवले, मध्यरात्रीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. शहाद्यात रिमझिम पावसात महिलांनी केली वट सावित्री पौर्णिमा साजरी. जिल्हा परिषद गरीब शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आहे का, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भांबरे यांचा सभेतून कारथापाय. शहादा येथील डेमो हाऊसचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन.
आणि जिल्हा परिषद व प्रांताधिकारी कार्यालयापर्यंतचे बंद पथदिवे सुरू करा, महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघटनेचे संघटक छोटूलाल मोरे यांची मागणी।